मित्रांनो, मी सुचित आणि रियाज आम्ही दोघं पण आपल्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करत आहे. तर मित्रांनो, माझं मागचं वातावरण बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कुठेतरी वरती गडावरती आलेलो आहे. आपण नक्कीच गडावर आलेलो आहे आज. तर आज आपण कोणत्या गडावर आलोय रियाज? पुरंदर गडावर. कुठल्या? पुरंदर. पुरंदर किल्ल्यावर आपण आलेलो आहे. तर आपण पुरंदर किल्ला संपूर्ण फिरणार आहे, तिथली माहिती जाणून घेणार आहे आणि नवीन नवीन काय तिथं चेंजेस झालेले आहेत ते पण आपण बघणार आहे. आणि माझ्या बरोबर आमची सगळी फॅमिली आलेली आहे. बघा, आता आम्ही नाश्ता करायला बसणार आहे. इथं नाश्ता करणार आहे आपण आणि मग आपण पुढं जाणार आहे. चला तर मित्रांनो, आता आपण नाश्ता करून घेऊया आणि पुढं जाऊया आपण. चला पटकन नाश्ता करायला बसा. कोणा कोणाला करायचा नाश्ता? नाश्ता करायला आम्ही सगळ्यांनी मटकी मिसळ पाव घरून आणलेला आहे. आता आम्ही नाश्ता करतोय. अथर्वला बघा, थंडी लागते. कसे बांधले बघा अथर्वनी. मित्रांनो, आता आपण गडावर पोहोचलेलो आहोत. मेन गेटमधनं एंट्री केल्यानंतर आपल्याला पुढं प्रवेश मिळाला आहे. त्या ठिकाणी आपण आधार कार्ड आपलं दाखवलेलं आहे आणि त्यानंतर आपण आत प्रवेश केला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आपण समोर आल्याबरोबर या ठिकाणी आपल्याला हा एक तलाव लागतो. त्या तलावाचं नाव आहे मुखी तलाव. या ठिकाणी आपल्याला काही चर्चचे अवशेष दिसतात, तुम्ही पाहू शकता. याची थोडीशी पडझड झालेली आहे पण अजून पण ते सुव्यवस्थित आहेत. त्याच्या भिंती सर्व सुव्यवस्थित आहेत. आपण आतमध्ये जाऊन बघूया या ठिकाणी काय काय आहे. मित्रांनो, आपण एंट्री केल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी हे चर्च दिसतात. हे पुरातन म्हणजे इंग्रजांच्या काळामधील चर्च आहेत. आपण पाहू शकता अजून पण तशा प्रकारे सुव्यवस्थित आहे. वरती लाकडाचे जे बांधकाम केलेले आणि या ठिकाणी वस्तू कशा वृत्त भिंतीमध्ये हा उभारलेला हा चर्च आहे. तसेच आपण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसते एक छोटस हे मंदिर आहे. हे गुरुदत्तांचं मंदिर आहे. आपण यांचं दर्शन घेऊया आणि पुढं जाऊया. चला तर आपण यांचं दर्शन घेऊया. या किल्ल्याचे महत्त्व हे मुरारबाजी देशपांडे जे या किल्ल्याचे किल्लेदार होते त्यांच्या लढाईमुळे व या ठिकाणी संभाजी महाराजांचा जन्म झाला होता त्यामुळे या किल्ल्याला अधिकच महत्त्व प्राप्त झालेले आहे. या ठिकाणी आपल्याला 2 ते 3 चर्च अजूनसुद्धा सुव्यवस्थित असलेले दिसून येतात. आता आपण जाऊया शिवा टेम्पलकडे. तर या ठिकाणी एक महादेवांचे मंदिर आहे. त्या ठिकाणी आपण दर्शन घेण्यासाठी जाऊया. या मंदिरात सुंदर अशी एक महादेवांची पिंड आहे. चला तर आता आपण त्यांचे दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. पुरंदर किल्ल्याच्या मागील बाजूस आपण गेलो तर त्या ठिकाणावरनं आपल्याला वज्रगड सहजपणे दिसतो. पण आता त्या ठिकाणी जाण्यास मनाई आहे. तसेच या किल्ल्यावरती मिलिटरीचे वास्तव्यसुद्धा आहे. चला तर आता आपण संभाजी महाराजांचे दर्शन घेऊया. या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने एक उद्यान आहे. तर त्या ठिकाणी आपण जाऊया आणि महाराजांचे दर्शन घेऊया. आता रियांश आणि मी दोघंसुद्धा दर्शन घेण्यासाठी निघालो आहोत. चला तर आता आपण संभाजी महाराजांना मुजरा करूया. आपणा सर्वांना माहितीच आहे याच ठिकाणी संभाजी महाराजांचा याच किल्ल्यावरती जन्म झाला होता त्यामुळे या किल्ल्याला अधिकच महत्त्व प्राप्त झालेले आहे. या ठिकाणी संभाजी महाराजांच्या लहानपणापासूनच्या ज्या आठवणी होत्या त्यांना उजाळा देण्यासाठी एक वंदनीय स्थळ संभाजी महाराजांचे उभारण्यात आलेले आहे. चला तर आता आपण त्या ठिकाणी जाऊया
तेथे जाण्याआधी आपण शिवाजी महाराजांचे सुद्धा दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया. चला आता आपण शिवाजी महाराजांना मुजरा करूया. चला तर आता आपण संभाजी महाराजांच्या वंदनीय स्थळाच्या आतमध्ये जाऊया आणि पाहूया या ठिकाणी काय काय गोष्टी आपणास पाहावयास मिळतात. या ठिकाणी संभाजी महाराजांचे त्यांच्या लहानपणापासूनचे त्यांनी केलेले कार्य या संपूर्ण त्यांचा जीवन प्रवासाचे एक चित्रीकरण रेखाटलेले आहे. आजसुद्धा आपण पाहिले तर या चित्रांमध्ये आपल्याला जिवंतपणा जाणवतो. चला तर मित्रांनो, आता आपण संभाजी महाराजांच्या वंदनीय स्थळाला भेट दिल्यानंतर याच ठिकाणी आणखीन एक सुंदर असे पुरंदरेश्वराचे मंदिर आहे, तर या मंदिराला आपण भेट देऊया